не гледай чумо, като право слабо на мене га раздал сиво. मेरा नाम काथवारा है, मेरे दो भाई और एक बहन है। गलत आदमी को बुलाया है। He's smarter than I thought। कहाँ जाएगा? तब चलेंगे। ऐसे आदमी को छेड़ना नहीं चाहिए और छेड़ो तो मार दो। आईकी। राउडी। अरे जयदीप। मन नहीं पैसा। अरे पण ऐक की जरा, तुला आवडतं तसं खेळलंय बघ। तुला कुणी सांगितलं माझ्या आवडीचं चहा बनवायला? तुझ्या पप्पांना रडत होतो, मग त्यांना शांतता मिळेल। कंदीप येण्याशी असं बोलणारे होय आता? कंदीप येडा बसला माझ्या डोक्यावर, नको मारा माझ्याशी बुद्धा। ठीक आहे, तुला राग आलाय तर मग बस असत, मी बी नाही येणार जवळ। तू तुझा राग बसा एकमेकांना अंजरत गोंजरत। बघतो मी काय करायचं, इथे बी तसंच दुकान बी तसंच, शांतता नाही माझ्या जीवाला नसती। मम्मी अहो तुम्हाला दिसतंय का? काय इतर इथे दानजनिल्या वहिनी एकमेकांच्या उरावर बसल्यागत भांडतात, आणि ज्यांच्यात खुन्नस होती ते सत्तात मुंजू वहिनी लई गोडीगोडीनं वागतात बघा। अहो आज सकाळच्याला तर सोलमेट्स असल्यासारखं वागत होते। वय सवे म्या तर अशा लई लव स्टोरी ऐकल्यात बघा, काय काय कपल्स तर अशा एकच कटून भांडतात की नाही, आणि पुढे जाऊन जीव देईपर्यंत एकमेकांच्या प्रेमात पडतात। प्रेमा पावला टाकत बोलू नका सा नळठावाय, माझा सत्या त्या नेबेटच्या प्रेमात पडत नसतोय। आओ मग निदान त्याला तिच्या गोडी गोडीनं वागू नका असं तर सांगा की उद्या तिनं येऊन आपल्या डोक्यावर मिरा वाटल्या तर आपल्या म्हणजे तुमच्या मम्मी सत्या दादा तो कुणाला शोधतोय माहिती का? मंजू वहिनींना। कुणाला शोधतोय सत्या? तुझ्या बायकोला? नाही। तुझी बायको आली नाही ड्युटीवरून अजून? मम्मी मी त्यांना माझी बायको नाही मानत। होय का? मग कशाला गेला होता चढवायला? आणि सकाळपासून बघत नाही काय आम्ही? दिसते की आमच्या सत्ताच्या डोळ्याला कसा गोडी गोडीनं वागला तिच्याशी ती? मम्मी घटस्फोट मिळायला अजून 6 महिने बाकी आहेत, तोपर्यंत असंच भांड्याला भांड लावत बसलो ना तर आम्हा दोघांना भी खुळ लागल। नीट वागू आणि गोड बोलून सोडू की त्यांना त्यांच्या घरी? त्याची काही गरज नाही, त्या पोरीची लायकी बी नाही। हे बघ सत्या, उगा तिला डोक्यावर चढून बसू नको असं सांगून ठेवते। आल्या ड्युटीवरून आल्या मॅडम, झाली का स्टेशनची ड्युटी? घरची ड्युटी कधी करणार? बेशिंगर मध्ये भांडी मानवर करून पडल्यात, घासाती आवरा पटपट लाग का मला? काय झालं माया, का ओरडतेस तिच्यावर? हो चित्तरकार, तुम्ही त्या नेबेटची बाजू घेणार असाल ना तर एक शब्द बोलू नका। हे बघ माया, तू जर तिच्यावर ओरडणार असशील तर मी तिची बाजू घेणारच। घ्या, बोलले चित्तरकार बोलले। सत्यजित सुर्वे इथेच राहतात? सत्यजित
हितेच राहतात. तुम्ही कोण? हाय, मी चित्रा देशमुख. मी माया सर्वे. हॅलो. ऍक्च्युली सत्यजित सुर्वे आणि मंजिरी सुर्वे यांची डिवोर्स केस सुरू आहे, राईट? कोर्टाने मला काउन्सिलर म्हणून पाठवलंय. कन्सिलर म्हणजे? म्हणजे त्यांच्या नात्याला दुसरी संधी मिळावी म्हणून जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी त्यांना सांगणार आहे. नाही नाही, आम्हाला गरज नाही दुसऱ्या संधीची. जाऊ शकता तुम्ही. व्हॉट? प्रभ्या? चैतू? चैतू? अग, ये 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 बस. अग काय, कुठं होतीस, कशी आहेस तू? मी मस्त आहे, तू कसा आहेस सांग. सातारचा पिका तो. लईच म्हातारा झालायस? ए पण रंगांची अजून चांगली जाण आहे आम्हाला. ती असणारच. ए कॉलेज मधलं कोण कोण कॉन्टॅक्ट मध्ये तुझ्या? आनंदचा फोन येतो कधी कधी. आनंद म्हणजे तोच का? तोच तोच ज्याचा तू रोज डेच्या वेळी सगळ्यांसमोर पचका केला होता. अरे किती ओरडली होतीस त्याच्यावर तू. बाप रे बिचारा. सिरियसली? अरे मध्ये ती ही भेटली होती कल्पना. कल्पना? जिच कॉलेजमध्ये असताना चित्र काढून दिलं होतं ती कल्पना. अरे हा आठवते आठवते. बर ते सोड. सरांशी काही संपर्क असतो तुझा? बापट सर भेटतात अजून मधून. बर ते सगळं जाऊ दे. लग्नानंतर केस गेले बर का प्रभ्या? ए गब्बसा, तू पण चांगलीच जाड झालीयस. मुलींना असं नसतं बोलायचं. नाही नाही, कॉलेजच्या वेळेस अशी छान शिडशिडी दिसायची. अगं हो मॅडम. तिथं कशाला आलाय तुम्ही? म्हणजे खरंच कोर्टाच काम आहे का जुन्या मित्राची गप्प पाहण्याला आलाय? आय एम सॉरी, जुना मित्र खूप वर्षांनी भेटला ना, सो आपल्या गप्पांच्या नादात मी तुला चहा पाणी काहीच विचारलं नाही. फॉर्मॅलिटी कसल्या करतोयस? पाणी घे. थँक्यू. मी तुला माझ्या फॅमिलीची ओळख करून देतो. येस. ही माझी थोरली सून मंजू मंजिरी. हा माझा थोरला मुलगा सत्यजित. हॅलो. हा जयदीप माझा धाकटा मुलगा. हाय. आणि ही त्याची बायको सपना माझी धाकटी सून.